मुंबईमध्ये कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉन बाधित रुग्णांचं प्रमाण अधिक आहे असं समोर येते. मुंबई महापालिकेकडनं कोरोना विषाणूच्या जनुकीय सूत्र निर्धारण केलं जातं. कोविड विषाणूंचं जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधला फरक हा ओळखू येतो. 13व्या फेरीत केलेल्या चाचणीतल्या निष्कर्षानुसार 367 नमुन्यांपैकी 269 नमुने ओमायक्रॉन उपप्रकाराने बाधित असल्याचं निदर्शनास आलं. एवढंच नव्हे तर कोविड प्रतिबंधात्मक लसीचा एकही डोस न घेतलेल्या 107 बाधित रुग्णांपैकी 3 जणांचा मृत्यू देखील ओढवलाय. त्यामुळे कोविड प्रतिबंधक लस घेणं आवश्यक असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन देखील करण्यात आलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.